लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील चिंचोळ्या रस्त्यावरून बेफाम वेगानं धावणाऱ्या सिटी लिंक बस विरोधात महापालिकेनं आता ठोस भूमिका घेतलेली आहे। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरी हद्दीत प्रतितास 60 किलोमीटर तर ग्रामीण भागात प्रतितासास 90 किलोमीटर वेगाची मर्यादा यापुढे सिटी लिंकच्या चालकांना पाळावी लागणार आहे आणि या वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेचे भरारी पथक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप चौधरी यांनी दिली आहे। 8 जुलै 2021 पासून शहरात सिटी लिंक सुरू झाली आहे। सध्या 56 मार्गांवर 244 बसेसची सुविधा प्रवाशांना पुरवली जाते आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये वेगानं सिटी लिंकच्या बसेस धावत असल्याच्या तक्रारी येत होत्या। शहरात आधीच चिंचोळे रस्ते असून त्यामध्ये वेगानं धावणाऱ्या सिटी बस लिंकमुळे लहान वाहनांना अपघात होत असल्याच्या तक्रारी येत होत्या। दुसरीकडे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फेऱ्यांची मर्यादा पूर्ण करता येत नसल्यामुळे काही ठिकाणी जास्त वेगानं बसेस धावत असल्याचे ठेकेदारांची बाजू आहे। मात्र केंद्र शासनानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वेगमर्यादा निश्चित केली असून त्यासंदर्भात 6 जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्राचा आधार घेऊन नवीन निर्देश जारी करण्यात आलेले आहे। सिटी लिंक नाशिक शहरासह लगतच्या 20 किलोमीटरच्या आत येणाऱ्या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेना, सय्यद पिंपरी, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, साईखेडा या भागात सेवा देते। येथे आता 90 किलोमीटर वेगमर्यादेसाठी परवानगी असणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।